आज सोलापूर शहराच्या वृत्तपत्रामध्ये पत्रिकेमध्ये मी वाचलो सकाळी की भारतीय जनता पार्टीचे आमदार अध्यक्ष सर्व नगरसेवक आपल्या महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांना घेऊन विविध मागण्याचं त्यांनी त्यांच्यासमोर एक पत्रक दिलं। त्यामध्ये असे काही उल्लेख करण्यात आले की पाणी पुरवठा व्यवस्थित नाही, तुम्ही जाणून बुजून पाणी पुरवठा सोलापूर शहराला करत नाही, जेणेकरून भारतीय जनता पार्टी परत एकदा सत्तेत येऊ नये असं आरोप केल्यासारखं त्यांनी सोलापूर कमिशनरला त्यांनी बोलले गेले। परंतु माझा सवाल असा आहे, गेले 5 वर्ष झालं त्यांच्या हातात सत्ता आहे, देवयोगाने 2017 अगोदर 17 अगोदर जवळजवळ 15-20 वर्ष 25 वर्ष काँग्रेसची सत्ता होती। त्यावेळी देवाने आम्हाला एक चपराक दिला होता की दुष्काळच पडत गेला, कुठं उजनी भरलीच नाही। परंतु ह्या 5 वर्षांमध्ये सलग उजनी भरली गेली, सलग 100% उजनी भरलेलं आपण सर्वजण ऐकलात। मी सोलापूरच्या नागरिकांना विनंती करतो की आपण आपल्याला सुद्धा माहिती आहे उजनी पूर्ण वाहून जात होते, परंतु सोलापूर शहराला आपल्या नागरिकांना पाणी पुरवठा हे 5-7 दिवस 8 दिवसाखाली कधीही झाले नाही। ह्याचं कारण काय? सत्ता तुमची सगळं तुमचं तुम्हाला नियोजन करता आलं नाही, पाणी पुरवठा व्यवस्थित हे करता आलं नाही, पाण्याचं नियोजन करता आलं नाही आणि आपण खापर कमिशनरवर फोडता, हे चुकीचं आहे। आपल्याला साधं पाण्याचं नियोजन करता आलं नाही। 2017 अगोदर एवढा मोठा दुष्काळ असताना उजनी -50 असताना आमचे नगरसेवक तिथले माजी महापौर आमचे पक्षाचे आमचे मार्गदर्शक आमदार प्रणित तिथे उजनीमध्ये 3-3 4-4 सेक्शन पाईप लावून सोलापूर शहराचा 2-3 दिवसाला एकदा पाणी पुरवठा केलेला आहे। एवढ्या अवघड परिस्थितीत आम्ही सोलापूरकरांचं नागरिकांचं आम्ही पाण्याचा त्रास होऊ दिला नाही, त्यांचं धान भागू दिले, परंतु आज उजनी एवढं तुडुंब भरलेलं असताना सुद्धा सोलापूरकरांना तुम्ही अंधारात ठेवता असं मी म्हणतो की तुम्हाला ते नियोजन करता आलं नाही। सोलापूर महानगरपालिकेचं तुमचं कुठलंही काम करण्याची तुमची क्षमता नाही, आपापसात भांडण्याची फक्त क्षमता आहे, नियोजन करता आलं नाही, पाण्याचे नियोजन केलं नाही। आज मी विचारतो त्यांना 5 वर्षात महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवायचं त्यांनी कुठलं काम केलंय, कुठलं त्यांनी भरीव काम केलं जेणेकरून त्यांनी महापालिकेत लोकांसमोर आता उद्या जाणार आहेत आणि त्यांनी सांगतात की पाणीपुरवठा मुद्दाम विस्कळीत करण्याचं काम डाव हे कमिशनरचं आहे, हे डाव तुमचं आहे, जाणून बुजून तुम्ही लोकांना वेठीस धरता। तुम्हाला माहिती आहे मोदीच्या नावावर तुम्हाला मते मिळतील, हे तुमचं भ्रम आहे, आता हे मिळणार नाही। लोक त्रासले गेलेले आहेत, लोकांना माहीत झालंय खोटं बोल पण रेटून बोल। भारतीय जनता पार्टी हे एक पार्टी खोटं बोलणारी पार्टी आहे, निव्वळ लोकांना वेठीस धरतात। आज टॅक्स वाढायचं कारण त्यांनीच आहे, टॅक्स ज्यावेळी त्यांनी बोर्डात आला विषय त्यावेळी का विरोध केला नाही, आमचे नगरसेवक विरोध केले त्यावेळी, त्यावेळी त्यांनी का विरोध केला नाही मी त्यांना विचारतो। हे काहीच नाही, आज दुहेरी पाईपलाईन करायची सुद्धा त्यांनी नाकामायत झालंय। सुशीलकुमार शिंदे साहेब ज्यावेळी NTPC आणले त्यावेळी NTPCच्या माध्यमातून 250 कोटी आणि नंतर त्यांचं सरकार असताना भारतीय जनता पार्टी सरकार महाराष्ट्र शासनात असताना सुद्धा एक उभे दिले, परंतु महाविकास आघाडी आल्यानंतरच 200 कोटी दिल्यानंतर त्याचं टेंडर निघण्याची प्रक्रिया चालू झाली। त्यांना कुठलं काम करायचं ध्येय नाही आहे ना, की जेणेकरून खोटं बोलले 5 वर्षात त्यांनी काय दिले सोलापुराला, काहीच दिले नाही, कुठलंच काम केलं नाही। साधं त्यांना त्यांचं स्टँडिंग कमिटीचं चेअरमन निवडता आलं नाही, साधं त्यांनी झोन करू शकले नाहीत, झोनच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी त्यांनी घालवली। असल्या भारतीय जनता पार्टीने जे काही त्यांनी आज कमिशनरला निवेदन दिलं ह्याचा मी निषेध व्यक्त करतो।